मोदी सरकारच्या मेक इन इंडियासाठी स्टार्टअप इंडिया योजनांची सुरुवात करण्यात आली. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं विविध उपक्रम राबवले. त्यासाठी वाणिज्य तसंच उद्योग मंत्रालयाच्या वतीनं उच्चस्तरीय परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. मात्र तरीही या क्षेत्राला हवे तेवढे प्रोत्साहन मिळालेले दिसत नाही, किंबहुना अद्याप तसं उदाहरण समोर आलेलं नाही आहे. आगामी अर्थसंकल्पातून स्टार्टअप उद्योगाला असलेल्या अपेक्षांचा थांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. भारतातील स्टार्टअपला भांडवलाची कमतरता, भांडवल उभारण्याचे स्टार्टअप समोर आव्हान, स्टार्टअपला अर्थपुरवठा करण्यास बँका उदासीन, भांडवल नसल्यानं अनेक स्टार्टअप थंड बसतात. भारतातील स्टार्टअप उद्योगासमोर भाग भांडवलीची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासाठी बँकांना जबाबदार मानलंय. स्टार्टअप क्षेत्राला कर्जपुरवठा करणं ही बँकांची प्राथमिकता नाही, त्याऐवजी गृहकर्ज किंवा कृषी कर्ज देणं बँकांना बंधनकारक आहे. त्याप्रमाणे स्टार्टअप बँकांच्या प्राथमिकतेत बसत नाही. या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं सरकारकडे तर सरकारच्या वतीनं रिझर्व्ह बँकेकडे बोट दाखवलं जातं. त्यामुळे या क्षेत्रातील अडचणीत वाढ होते. त्यासाठी या क्षेत्राला कायमस्वरूपी भांडवल उभं करून देईल अशी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंदर्भातही अनेक अडचणी आहेत. सेबी, रिझर्व्ह बँक, कॉर्पोरेट मंत्रालय आदींशी संबंधित अडचणींचाही समावेश आहेच. भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीच्या वतीनं काही प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न होतो, मात्र त्यालाही अनेक मर्यादा आहेत. तसंच या बँकेकडे भांडवलाचीही मर्यादा आहेच. त्यामुळे स्टार्टअप इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात आधी आवश्यकता आहे ती भांडवल उभारणीसाठी ठोस पावलं उचलण्याची. गेल्या पुरवणी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअपला कायदेशीर मदत दिली असली तरी भांडवलासंदर्भात ठोस निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात तरी तशी घोषणा होण्याची अपेक्षा या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण नवउद्योजकांना आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.